स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये। आज परत मी तुरीच्या शेंगा तोडलेल्या आहेत आणि किती शेंगा निघालेल्या आहेत ते पहा। या शेंगा मी धुवून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। या शेंगा वर्षातून एकदाच मिळतात, याच ऋतूमध्ये म्हणजेच थंडीच्या दिवसामध्येच मिळतात। या शेंगा बाजारातही मिळतात, तुमच्याकडे झाड नसेल तर बाजारातून आणून खा। हिरव्या शेंगा खाल्लेल्या चांगल्या असतात आणि कोणत्याही सीजनेबल भाज्या फळं नक्की खावेत, मुलांनाही खाऊ घालावेत। गावाकडे या तुरीच्या शेंगा चुलीवर शिजवल्या जातात आणि खूप छान लागतात त्या चुलीवरती शिजवलेल्या शेंगा। पण मी इथे गॅसवर शिजवणार आहे आणि त्यासाठी मी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। आणि आता शेंगा टाकून कुकर बंद करून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि तयार आहेत आपल्या शिजवलेल्या तुरीच्या शेंगा। शिजवल्यानंतर असा रंग येतो आणि खूप छान शिजलेल्या आहेत शेंगा। या शेंगा खाऊन गावाकडचीच आठवण आली। सकाळी तोडलेल्या ज्या तुरीच्या शेंगा होत्या त्यातल्या अर्ध्या शिजवल्या आणि अर्ध्या काढून ठेवल्या होत्या मी। त्याच्यातले असे सोले काढून घेतले आणि आता या सोल्यांचं गावाकडच्या पद्धतीने बेसन करणार आहे मी। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे मिरची, मीठ, लसूण आणि कोथिंबीर। हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। गावाकडे पाट्यावर वाटले जाते आणि ते सोले पण पाट्यावर वाटलेले छान होतात, पण आता आपल्याकडे पाटा नाही त्यामुळे मिक्सरमधून वाटून घेऊया। अशा प्रकारे वाटण झालेलं आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सोले वाटून घ्यायचे आहेत। जाडसर वाटायचे आहेत, जास्त बारीक वाटायचे नाही। अशा पद्धतीने हे वाटण तयार झालेलं आहे आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्हीही अशा पद्धतीने कधी तुरीच्या सोल्यांची भाजी बेसन करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते सुद्धा सांगा। आता मी इथे फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे टाकलेले आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता कांदा टाकून कांदा छान ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर हे जे वाटण केलेलं आहे आपण ते टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि आता हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे। आणि आता ह्यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे। जर आपल्याला आमटीसारखं करायचं असेल तर थोडं जास्त पाणी टाकायचं आणि घट्ट करायचं असेल तर थोडं कमी पाणी टाकायचं आणि 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं। आता यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊया। चला, तयार आहे आपलं तुरीच्या सोल्यांचं बेसन आणि त्यासोबत मी आज केलेलं आहे मेथीची भाजी, शेंगदाण्याची चटणी आणि त्यासोबत बाजरीची भाकर। आणि हे पहा, तुरीच्या सोल्यांचं बेसन किती छान झालेलं आहे आणि खूप छान सुगंध येतो आहे आणि चव पण एकदम छान लागते त्याची। आमच्या गावाकडे अशाच पद्धतीने तुरीच्या सोल्यांचं बेसन करतात आणि त्यासोबत बाजरीच्या भाकरी। आहे ना आजचं जेवण गावाकडच्या पद्धतीचं। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये। धन्यवाद।